डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। नगरच्या वसंत टेकडी येथील साई मंदिरामध्ये नगर शहर आणि भिंगार शहरातील 11 मानाचे निशान साई मंदिरामध्ये मिरवणुकीने आले। यावेळी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने साई मंदिरांमध्ये या निशाणांचं स्वागत केलं गेलं। तर यावेळी भजन कार्यक्रमात नगर शहर, भिंगार शहर, रतन उस्ताद, जुना निशान, बात्री बेडा, रहमान डिपू, बिग्रेड पंच, ग्यारह भाई, गुरु गोरक्षनाथ, नालेगाव आखाडा, रामराय आखाडा, सिद्धार्थ नगर, माळीवाडा, गोपाल भगत असे 12 निशान आखाडा येथील भक्तगणांनी सहभाग घेतला। यावेळी उद्योजक बाळासाहेब बोठे, संजय बोठे, अशोक बोठे यांच्या हस्ते साईंची आरती झाली। तर बोठे परिवारानं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते निशाणांची पूजा झाली। भगवान गोगादेव हे राजस्थानचे लोकदैवत आहेत। गुरु गोरक्षनाथांचा जप आणि 12 वर्षांच्या तपानंतर राणी बाजल यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान गोगादेव जन्माला आले। असे 33 कोटी देवतांचं आयुष्य आणि नागराज वासुकीचे मूळजीव असल्यामुळं पद्मनाग अवतार भगवान गोगादेव हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। येणाऱ्या 7 तारखेचा आपला उत्सव चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नगर शहर व शहराच्या परिसरामध्ये हा साजरा आणि संपन्न असतो, त्याच्याकरता त्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या भागाचे लाडके नगरसेवक सुनील महाराज त्र्यंबके यांच्या पुढाकारातलं सर्वांप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न असतो आणि यावर्षी देखील तो संपन्न होत आहे। त्याच्याकरता उपसहदार नगरच्या विविध भागातून आले सर्व समाज बांधव, सर्व महिला भगिनी, सर्व मानकरी, बरेच मान्यवर मंडळी मान घेऊन या ठिकाणून पुढं ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत। पण खरं तर आत्ताच जो काही शुभम यांनी आता आपल्याला सांगितलं की आपल्या जे समाजाचं सर्वांचं एक श्रद्धास्थान आहे की भिंगारच्या परिसरामध्ये आपलं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देखील काही प्रतिबंध करण्याकरता पत्र व्यवहार पोलीस प्रशासन असेल किंवा कॅन्टोनमेंट शिव असतील यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं। तर त्या दिवशीच गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही कॅन्टोनमेंट शिव असतील किंवा पोलीस प्रशासन यांच्या एकत्रित मिलिटरी प्रशासन देखील चर्चा केली होती आणि ती चर्चा झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये कुठे अडचण येणार नाही असं देखील आम्हाला आश्वासित केलं होतं। पण आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आज आलेले होते काही कार्यक्रमाच्या मित्र, तर त्यांना देखील आम्ही आज भेटून समक्ष निवेदन दिलं आणि तशा प्रकारच्या सूचना देखील त्यांनी लगेचच मिलिटरीच्या अधिकाऱ्यांना देखील दिल्या की आपल्या 7 तारखेच्या कार्यक्रमाला कुठली अडचण येणार नाही असं देखील त्यांनी आज खरं तर आपल्याला आश्वासित केलं आहे। त्यामुळे निश्चित आपला हा कार्यक्रम, खरं तर आपला कार्यक्रम म्हटलं तर याला एक फार मोठा इतिहास आहे। म्हणजे आताच चव्हाण साहेबांनी सांगितलं की 250-300 वर्षाची एक वेगळी परंपरा आहे आणि खरं तर नगर शहराचा इतिहास ज्या ज्या वेळेला आपला मांडला जातो तर हा मांडत असताना आपल्या वाल्मिकी समाजाचा देखील हा एक वेगळा उल्लेख या जडणघडणीमध्ये नगरच्या हा आपला कधी टाळता येणार नाही असा आपला देखील समाज बांधवांचा इतिहास या नगरमध्ये आहे। त्यामुळं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वाल्मिकी समाजाचं श्रद्धास्थान असेल, नगरकरांचं श्रद्धास्थान असेल, एक महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, संदीप करोलिया, विकी करोलिया, दीपक कुडिया, बबलू सूर्यवंशी, किशोर वाने, अनिल वाणी, नरेश चव्हाण, गोपाल भगत, जगदीश कुडिया, गोकुळ नकवाल, राजेश चव्हाण, सुदर्शन गोहेर, अनिल तेजी, रवी मोरकरोसे यांसह भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय?
गृह वस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।